आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. दुसऱ्या नातवाकडे आले बरं का, आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करिअर मे ग्रोथ आहे, ना जिंदगी मे वाईफ आहे. आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करिअर मे ग्रोथ आहे, ना जिंदगी मे वाईफ आहे. अरे बाबा, वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कुणी आणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका अभिनेत्याच्या कवितेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता व कवी संकर्षण कराडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे. या कवितेचं आणि संकर्षणचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विनोद तावडे, आशिष शेलार या दिग्गज राजकीय मंडळींनी फोन करून संकर्षणच्या कवितेचं कौतुक केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर अभिनेत्याला थेट शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा सगळा अनुभव संकर्षणने एबीपी माझाशी संवाद साधत शेअर केला. राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट देत तिथे घडलेल्या भेटीचा किस्सा त्याने शेअर केला आहे. यावेळी राज ठाकरे आणि यांच्या घरी संकर्षणचं कौतुक कसं झालं आणि तिथवर पोहोचेपर्यंत संकर्षणच्या मनात सुरू असलेल्या धाकधुकीबद्दलही तो स्पष्टपणे बोलला. यावेळी राज ठाकरे यांच्या भेटी दरम्यानचा किस्सा सांगत संकर्षण म्हणाला, मला राज साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सकाळी 11 वाजता भेटायला बोलावलं. त्या दिवशी सकाळी 7 वाजता मी मीरा रोडहून माझ्या घरातून बाहेर पडलो. ते भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतील या विचारात मी होतो. वेळेच्या आधी 2.5 तास शिवाजी पार्कात फिरत होतो. का तर मला फार धाकधूक होती. मी त्यांच्या घरात पोहोचल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी त्यांच्या घरात येऊन बसलो आहे. तेव्हापासून माझे बाबा सारखे बीपी चेक करत होते आणि मी हे जाऊन राज साहेबांना सांगितलं. त्यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी मला मिश्किलपणे म्हटलं की घरच्यांना सांग सुखरूप बाहेर पडलो आहे. यापुढे संकर्षणने असेही म्हटलं आहे की राज ठाकरे यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी शर्मिलाताई देखील होत्या. मी त्यांच्याशी बोलताना एकदाही त्यांनी मला तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं काहीही विचारलं नाही. त्यांनी माझ्याशी नेहमीसारख्या गप्पा मारल्या. कुठे राहत आहेस, तुझं कसं चाललंय, नाटक काय म्हणतं, घरी कोण कोण असतं, सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्यांनी अगदी आनंदाने केली. सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. खात्यापित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. खात्यापित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं. माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं. मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं. माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं. मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं. तुमच्या पैकी कुणाला काही झालंय का, तिने सांजेला असे बसला कुणी गेलंय का. कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसा डसा. तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय. आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे. नातूपासून सुरुवात केली ओळख करून द्यायला. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे. सभेला जायचं, घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे. बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. वा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.